बाळगाव पिंपरी तालुका सिन्नर येथे युवा सेना तालुका प्रमुख श्री विजय कटके यांच्या मार्गदर्शनाखाली बाळगाव पिंपरी येथे कोट्यवधी रुपयांच्या निधींचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला. या प्रसंगी खास उपस्थिती आमदार राजाभाऊ वाजे यांची लाभली. या प्रसंगी गावातील असंख्य नागरिक जमले होते. डीजे आणि फटाक्यांच्या गजरामध्ये जल्लोषात या अतिथींचे स्वागत करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रतिमा पूजन झाल्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तदनंतर तेथील समोरच असलेल्या मस्जिदमध्ये रिबिन कापून पेअर ब्लॉक लावलेल्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पाण्याच्या टाकीचे व आमदार निधीतून उभारलेल्या सभा मंडपाचे तसेच वाचनालयाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. तसेच या प्रसंगी तयार झालेल्या तलाठी कार्यालयाचे देखील लोकार्पण करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा युवा नेता तालुका प्रमुख विजयजी कटके यांनी सांभाळली होती. तसेच महाराष्ट्र राज्यात सुरू असलेली परिस्थिती पाहता निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर आणि मेगाभरती याचे पडसाद बाळगाव पिंपरी येथेही पडताना दिसले. सिन्नर तालुक्यातील बाळगाव पिंपरी हे माणिकराव कोकाटे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि आमदार राजाभाऊ वाजे यांचे कट्टर व खंदे समर्थक युवा नेता तालुका प्रमुख विजय कटके यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याचशा कोकाटे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश माणिकराव कोकाटे गोटासाठी खूप मोठा धक्का आहे असे म्हटले जात आहे. येणाऱ्या विधानसभा आणि इतर सर्व निवडणुकांसाठी माणिकराव कोकाटे गोटासाठी राजकीय धोक्याचा इशारा या माध्यमातून समजला जात आहे. यावेळी कोकाटे कट्टर समर्थक सरपंच योगेश गोराडे, माजी सरपंच शशीनाना उगले, उपसरपंच मीनाक्षीताई गागवे, सोसायटी व्हाईस चेअरमन विठ्ठल गोराडे, भानुदास गोडगे, सोपान गोराडे, भीमाजी उगले, दशरथ गोडगे, कैलास उगले, गोरखवाणी असे अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवतोरण बांधले. या प्रसंगी युवा सेना तालुका प्रमुख विजय कुमार कटके यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व स्वागत केले. माणिकराव कोकाटे यांच्या बालाकिल्ल्याला लागलेला हा सुरुंग असल्याचं बोललं जात आहे. या प्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उदय सांगळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. 1-9 लाखाचा सभा मंडप वर्क ऑर्डर व्हायची राहिली आणि मला वाटतं उद्या परवा त्याची वर्क ऑर्डर होईल. ते एक आपल्याला संशयास्पद काम आहे, परंतु आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की ते काम 9 लाख रुपयाचा सभा मंडप कुठे इथे जवळच कुठेतरी बांधायचं आहे. मलाही माहीत नाही कुठं बांधणार आहात, पण इथं दशकरी विधीच्या जागेवर बांधणार आहात. फक्त मी एकच सांगू इच्छितो की मी आमदार झाल्यानंतर पहिलं काम मत किती याचा विचार नाही केला, परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी एका देवस्थानाकडे आलो होतो पांझरेवाड्यात आणि तिथे लोकांची अपेक्षा होती की एक मोरी व्हावी, मोरी बांधण्यापेक्षा देवासाठी जागाच व्हावी याची अपेक्षा होती. आणि पांचरे माळ्यातली 1-3 लाख रुपयाची मोरी म्हणून जे काम केलेले ते माझ्या आमदारकीतलं पहिलं काम होतं. राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर भाऊंची निवड झाल्यानंतर, भाऊ आमदार झाल्यानंतर भाऊंच्या कामावर कर्तृत्वावर विश्वास ठेवून ह्या तालुक्यातील जनतेनी भाऊंच्या तालुक्यात भाऊंच्या ताब्यामध्ये सिन्नर नगरपालिकेची पूर्ण सत्ता दिली, सिन्नर पंचायत समितीची पूर्ण सत्ता दिली, जिल्हा परिषदेची पूर्ण सत्ता दिली, खरेदी विक्री संघावर देखील भाऊंच्या नेतृत्वाखाली सर्व सहकारी निवडून आले. मुसळगावची स्थायी सांस्कृतिक वसाहत असल तिथं देखील भाऊंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनल निवडून आला.
आणि बघता बघता 5 वर्षांमध्ये राजाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ह्या तालुक्यातील सर्वसामान्य माणसांनी सगळ्या सत्ता केंद्र हे भाऊंच्या ताब्यात त्या ठिकाणी दिले आणि त्यामुळं प्रत्येक गावामध्ये विकासाची कामं ही होताना आपल्याला दिसत आहे. नॅन्यूजसाठी प्रतिनिधी संजय खडांगळे, सिन्नर.